यानंतर नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिककरांचा शहरातील प्रवास आता महागणार आहे. महापालिकेच्या सिटी लिंक या शहर बस सेवेच्या भाड्यामध्ये 5% वाढ होणार आहे. त्यामुळे शहर बस सेवेचं भाडं 1 ते 3 रुपयांनी महागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर करण्यात आला असून प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ केली जाणार आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सिटी लिंक बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र बस सेवा सुरू झाल्यानंतर 8 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या काळामध्ये तब्बल 27 कोटींचा तोटा सहन करावा लागला. हा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढीची शक्कल लढवण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे मात्र नाशिककरांच्या खिशाला अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागणार आहे.